कोल्हापूर सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना महापूर आला होता. या पुराचा फटका शिरोळमधील 43 गावांनाही बसला व त्यामुळे तेथील अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. घरांमध्ये पाणी भरल्याने अनेकांना स्थलांतर करावं लागले. या नागरिकांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनास पुण्याच्या खडकवासला परिसरातील नागरिकांनी व शिवसैनिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय व मोठ्या प्रमाणात यावेळी मदत गोळा करण्यात आली. शिरोळमधील अर्जुनवाड येथे प्रत्यक्ष भेट देऊन पूरग्रस्तांसाठी ही मदत आमदार उल्हासदादा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी दिली आहे. शिवसेना पुणे जिल्हा शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघ पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजीसाहेब ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर खडकवासला विधानसभा मतदारसंघातून बऱ्यापैकी रोज 2 टेम्पो तरी या सातारा सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागामध्ये पाठवण्यात आलेले होते. आज या ठिकाणी शिरोळ मतदारसंघामध्ये 2 टेम्पो आमच्या मतदारसंघामध्ये जमा झालेलं धान्य असेल, कपडे असतील, खायचे पदार्थ असतील किंवा शालेय साहित्य असेल अशा प्रकारचं ज्या लोकांनी साहित्य दिलेलं आहे ते पूरग्रस्तांच्या हातात सुरक्षितपणे पोहोचवण्याचं जे काही मला काम माझ्या मतदारसंघातील लोकांनी सोपवलं होतं ते मी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. या ठिकाणी शिरोळ मतदारसंघाचे सन्माननीय आमदार उल्हासदादा पाटील उपस्थित आहेत. त्यांनी हे सर्व या मुख्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली. गेल्या 15 दिवसापूर्वी सुरू झालेल्या प्रलंकारी महापुरामध्ये हा शिरोळ तालुक्यात नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा उद्भवत होत असताना शिवसेनेचे जिल्हा पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून ठाणे असेल, उल्हासनगर असेल, मुंबईतला काही वेगवेगळ्या भागातून असेल, त्याचबरोबर ज्यांना ज्यांना आवाहन केलं त्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदतीचा ऊठ सुरू आहे. हा शिरोळ तालुका 55 गावांचा असताना जवळजवळ 47 गावांना या पुराचा फटका बसला आणि जवळजवळ 37 गावं ही पूर्णतः उद्ध्वस्त झाली. हे सावरण्याचं काम या विभागाचा आमदार म्हणून करत असताना सगळ्याच लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मदतीचा हात देत असताना शिवसेनेच्या वतीने तिथे सिंहाचा वाटा उचलण्यात आला आहे. आदरणीय मंत्री एकनाथजी शिंदे असतील, संपर्कबंधु अरुण दुधवडकर असतील, ठाणे उल्हासनगरचे महापौर नगरसेवक असतील आणि आता आपण बघायला लागलो या ठिकाणी नुकतंच पुणे जिल्ह्यातला खडकवासला मतदारसंघाच्या माध्यमातून अतिशय प्रेमानं ही मदत आपल्याकडे आलेली आहे. ती मदत आपण स्वीकारलेली आहे. या भागामध्ये कुठं नेमकी मदत पोहोचलेली नाही तर त्याच्यामध्ये जिथं पोहोचलेला आहे तो भाग उघडून जिथं पोहोचलेला नाही अशा भागामध्ये मुठभर का असेना आम्ही मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पूरग्रस्तांसाठी सुरू असणाऱ्या मदत कार्यास हातभार लावता आला, एका चांगल्या कामामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता आले याचे मनापासून समाधान वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सोबत नितीन दादा वाघ, गणपत बुवा खाटपे, गोकुळ शेठ करंजावणे, सुशांत बाबा खिरीड, स्वप्नील कोंडे, आदित्य हवलदार, बाळकृष्ण वांजळे, तुळशीराम डिंबळे, सतीश घाटे यांच्यासह खडकवासला परिसरातील अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सहकार्यासाठी उल्हासदादांनी सर्वांच्या आभार व्यक्त केले. जनसेवेचे व्रत अंगीकारलेल्या आम्हा सर्वांसाठी हे कर्तव्यच होते. आपणा सर्वांचा पाठिंबा असाच राहू द्या. जनतेच्या भल्यासाठी मी नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न करील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.